कुठं काम करता? आम्ही जेवील कंपनीला काम करतोय. काय आणि कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही अक्कलकुवे तालुक्याचे, कौली गावांचे. तुम्हाला काय प्रॉब्लेम इकडे? आम्हाला इथं खायला प्यायला काहीच नाही, रूम भाडं द्यायला काहीच नाही, पैसे नाही, काहीच नाही इथं. तर आम्हाला गावाला जायचे. माझे मिस्टर होते ते आजी खूप सिरियस आहे म्हणून गेले इथे 8 दिवस झाले. आणि मी आणि माझे मुलगा आहे. तर आम्हाला गावाला जायचे. तर आम्हाला गावाला जायला काहीतरी सुविधा पाहिजे. तर तुम्ही ते सुविधा करून द्यायला पाहिजे. सगळं धान्य वगैरे दिले, तांदूळ, गहू, डाळ, तेल, भाजीपाला सगळं काही दिले इथं. पण तरी पण आम्हाला गावाला जायला सुविधा करून द्यायला पाहिजे. एवढे जाणार आहे. तुम्ही किती लोक आहेत? आम्ही 20-25 लोक आहे. सगळेजण एकत्र राहतात? एकत्र नाही राहत आम्ही, वेगवेगळे भाड्याने राहतोय रूम मध्ये. तर आम्हाला फक्त एवढंच हे करा की आम्हाला गावाला पोहोचवून द्या. एवढीच मदत पाहिजे आम्हाला. नंदुरबार जिल्हा, तालुका अक्कलकुवा, गाव खापर. इथून आलेलो आहे, कामासाठी आलेलो होतो इथे. आम्हाला इथं सर्व लोक डाऊन झालं इथे. मग आम्हाला अडचण झाली इथं कोरोना व्हायरसमुळे. तर आम्हाला इथं खायला राहायला म्हणजे सर्व अडचणमुळे अडचणीत पडलो आहे आम्ही. संजय काळके सरांना मग त्यांनी आम्हाला आमच्यासाठी खायला धान्य सर्व हे पाठवलं. आम्हाला गहू वगैरे, तांदूळ, डाळ सर्व पाठवलं आम्हाला. पण त्यासाठी आम्हाला कसं बी करून आम्हाला गावी जायचं, आम्हाला कशी सुविधा करून द्यावी अशी आमची नगर मी जनतेशी. नमस्कार, मी खासदार संजय काकडे साहेबांचं स्वीय सचिव राहुल शर्मा. हे आदिवासी मुलं मुली आहेत जे इथं विविध इलेक्ट्रिक कंपन्यांमध्ये किंवा दुसऱ्या कंपन्यांमध्ये कामं करतात. त्यांचा प्रतिभाताई शिंदे जे आदिवासी नेत्या आहेत त्यांना कॉन्टॅक्ट झाला. प्रतिभाताईंनी खासदार संजय काकडे साहेबांना निरोप पोहोचवलं की असे 20-22 मुलं मुली आहेत जे खूप अडचणीमध्ये सापडलेले आहेत. त्यांना अन्न निवारा काहीच नव्हता. त्या कारणानिमित्त खासदार संजय काकडे साहेबांनी अत्यंत जलद गतीने हे सर्व अन्नधान्य व त्यांना थोडेफार पैशाची मदत ही अशी उपलब्ध करून दिली. आणि मला तातडीने सांगितलं की इथे तुम्ही पोचा आणि त्या मुलामुलींचं पहा. म्हणून मी हे अन्नधान्य घेऊन आलो आणि त्यांना आता वाटप करण्यात येत आहे. सोबत तलाठी मॅडमसुद्धा आहेत इकडचे, सरपंच, उपसरपंचसुद्धा आहेत. तर आता त्यांना अन्नधान्य देण्यात येणार आहे. पण तरीसुद्धा त्यांची अशी अट आहे की त्यांना गावाला जाण्याचं प्रावधान केलं पाहिजे. तर त्या दृष्टीनिहायसुद्धा प्रयत्न करू. पण सध्या महत्त्वाचं जे आहे अन्न निवारा आणि त्यांना थोडीफार जी मदत करायची ती केली आहे. अश्विनी दत्तात्रय कोकाटे, तलाठी, कोरेगाव भीमा. मी इथे 1 वर्षापासून तलाठी म्हणून काम करते. आत्ता आमचे उपविभाग अधिकारी संतोष कुमार देशमुख सरांचा मेसेज आल्यानुसार मी आत्ता कोरेगाव भीमामध्ये अक्कलकुवा येथील अडकलेले इथे लॉकडाऊनमुळे जे 18-20 लोक आहेत त्यांच्याशी मी संपर्क केला. आत्ता तर त्यांना जे अन्नधान्य आणि ज्या जीवनावश्यक सुविधा पाहिजे आहेत त्याच्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत. तसेच त्यांचे जे घरभाडं आहे ते घरभाडं माफ करण्यासाठी पण आम्ही त्यांचे जे घरमालक आहेत त्यांच्याशी संपर्क साधत आहोत. आणि आत्ता संजय काकडे सरांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्य उपलब्ध करून दिलं आहे. त्याचे आम्ही त्यांना त्यांच्या फॅमिलीनुसार वाटप करत आहोत आत्ता.